श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिथी आहे कार्तिक वद्य एकादशी। कशी व्यवस्था सुंदर केली आहे बघा बरं। नाहीतर ज्या संतांनी विठ्ठलाचं महात्म्य वाढवलं, विठ्ठलाकडे म्हणजे पंढरपूरला वारी सुरू केली, लाखोंच्या संख्येनं वारकरी जायला लागले, दोन्ही एकादशी आषाढी शुद्ध आणि वद्य आणि कार्तिकी शुद्ध आणि वद्य लक्षात ठेवा। जर एकाच सगळेच जण विठ्ठलाकडे गेले तर संतांच्याकडे कोणी जाणार नाही, एरवी जातील। म्हणून ठरलं काय की शुद्ध एकादशी पंढरपूरला आणि वद्य एकादशी आपले आहेत ना, देहू आहे, आळंदी आहे, कुठल्याही संतांच्या ठिकाणी, विशेषतः आळंदीच्या ठिकाणी। आज आळंदीला गर्दी असेल कारण यावर्षीसुद्धा आषाढीची वारी ही कोरोनाच्या छायेतच झाली होती। हळूहळू आपण त्या छायेतून बाहेर येतो आहे आणि बाहेर येत असताना आळंदीची वारी कशा पद्धतीने साजरी केली जाते टी व्हीवर आपल्याला पाहायलाही मिळेल, नंतरही आपल्याला वृत्तांत कळेल। परंतु या निमित्तानं ज्ञानेश्वरांचं, तुकारामांचं, आपण ज्ञानबा तुकाराम म्हणतो म्हणजे मधल्या सर्व संतांचं आपल्याला स्मरण होतं, आपल्याला दर्शन होतं आणि त्यांच्याबद्दलही आदरभाव हा परत रिन्यू ज्याला म्हणतात ना, हा पुनरुज्जीवित केला जातो। वारकऱ्यांच्या जीवनात मनात तो असतोच, पण जातात ते सगळे वारकरी नसतात ना, काही जण अभ्यास म्हणून करायला जातात, काही जण वारी आहे भक्तीला, एरवी त्यांचे गुरु निराळे असतात, त्यांचे दैवत निराळे असतात, सगळेच काही विठ्ठलाचे भक्त असतात असं नाही। पण या निमित्ताने आपण आळंदीला देहूला गेल्यानंतर आळंदीला गजर कोणाचाच आहे, एक विठ्ठलाचा झाला, तुकारामाचा झाला, ज्ञानेश्वरांचा झाला, हाच गजर असणार आहे, विठ्ठल असणारच आहे, विठुराया असणारच आहे। तेव्हा आज ही जी एकादशी आहे कार्तिक वद्य एकादशी, फार सुंदर दिवस आहे। आज आपलं हे चौथं प्रवचन आहे या मालेतलं। विषय आपण काय घेतलेला आहे की जीवन शिक्षण सूत्र। सूत्र याचा एक अर्थ आहे, सूत्र म्हणजे फॉर्म्युला आपण सांगितलं, पण सूत्र म्हणजे सूत, धागा, दोरा हेही आपण बघितलं। सूत्रे मणिगणा इव ही मानवजात आहे कशी, एक भगवंताचं चैतन्याचं एक सूत्र आहे, सूत आहे आणि त्याच्यात सगळेजण गुंफलेलं आहे। म्हणून शिक्षण काय किंवा आर्थिक व्यवस्था काय किंवा सामाजिक जीवन पद्धती काय किंवा आपण ज्याला म्हणतो ती सगळ्या प्रकारची व्यवस्था, शासन व्यवस्था असू दे, संरक्षण व्यवस्था असू दे, ती गुंफली कशा, तर जीवनाच्या सूत्रात गुंफलेली आहे। म्हणून आपल्याला इथे जीवन महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर लाईफ। आणि जीवन कसं, तर मुक्त जीवन, आनंदी जीवन, तृप्त जीवन, समाधानी जीवन, हे आपण पहिल्या दिवसापासून पाहतो आहे। आत्तापर्यंत आपण निरनिराळी सूत्रं बघितली आणि त्या सूत्रात स्वतःचा विकास होता, त्याचबरोबर समाजाचाही विकास, समाजाचाही विचार होता। देहली दीपक न्याय काय, आपण येऊन थांबलो तो श्री राम अहल्या न्याय तोपर्यंत। आणि त्याच वेळेला आपण चिंतनासाठी दोन शब्द घेतले होते, हे चिंतन काही नवीन नाही आहे, एक अभिषेक आणि धारा। अभिषेकाची धारा का हो, पण धारा नदीची सुद्धा असू शकते, निरनिराळ्या प्रकारच्या धारा प्रपंचात असतात। आणि म्हणून आपण थोडंसं चिंतन, तेही शिक्षणाचं सूत्र आहे, शिक्षण ही एक धारा आहे। आपण काय म्हणतो, शिक्षकांच्याकडून विद्यार्थ्यांपर्यंत जाते, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकाकडे येते तिला राधा म्हणतात, हे लक्षात ठेवा। म्हणून जास्त भक्ती ही विद्यार्थ्यांची केली पाहिजे, शिक्षकांनी मनातल्या मनात, मनातल्या मनात नमस्कार केला पाहिजे, हाच मुख्य विषय आपण श्री राम अहल्या न्याय या पहिल्या सूत्राच्या वेळेला पाहणार आहोत। श्री राम अहल्या कथा आपल्याला माहीत असते, रामाला कोण बोलवायला गेलेलं आहे, तर विश्वामित्र बोलवायला गेलेलं आहे, कशासाठी, यज्ञ रक्षणासाठी। यज्ञ काय तो आठवडाभरच चालला, त्याच्या आधी काही दिवस राम लक्ष्मण हे विश्वामित्रांबरोबर आलेले होते। विश्वामित्रांनी त्यांना शस्त्र, अस्त्र, विद्या, निरनिराळी शक्ती हे दिलं आणि त्यांना युद्धसज्ज किंवा शस्त्र संपन्न केलं। आता परत अयोध्येला नेऊन पोचवायला पाहिजे होतं, पण विश्वामित्रांना का ऋषींना ते त्रिकालदर्शी असतात, त्यांना पुढे काय घटना घडणार आहेत
आणि रामाच्या जीवनात आपलं स्थान काय आहे आणि आपली भूमिका रोल कोणता आहे याची विश्वामित्रांना जाणीव होती. आणि त्यामुळे ते म्हणाले की आपण जाऊया जनकाच्या राज्यात. जनकाचं राज्य, त्याला विदेह राज्य, विदेह नगरी किंवा मिथिला नगरी, तिथे जनकाने एक धनुष्य ठेवलेलं आहे आणि तुझ्यासारख्या क्षत्रियाने ते धनुष्य अवश्य पहावं असं मला वाटतं. काही हरकत नाही. मग राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर मिथिलेकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत हा आश्रम होता गौतम ऋषींचा, जिथे एक प्रसंग घडला होता आपल्याला माहीत आहे की गौतम आणि अहल्या यांचं परस्परावरचं प्रेम आणि ते करत असलेली तपश्चर्या पाहून इंद्राला भीती वाटली. आणि इंद्र पातिव्रत्य या अहल्येचं किंवा त्या अनसूयेचं किंवा त्या वृंदेचं एवढं जबरदस्त होतं की त्या पातिव्रत्यामुळे त्यांच्या पतीचं रक्षण होतं. पती जोपर्यंत ऋषी साधू होते तोपर्यंत भ्यायचं काही कारण नव्हतं. परंतु पती जर जालंधरासारखा असेल, पती जर एखाद्या राक्षस कुळात राक्षसी संस्कार असलेला असेल, तर त्याला हिच्या पातिव्रत्यामुळे जिवंत ठेवणं आणि त्याला अवध्य ठरव हे अवघड होतं. म्हणून ते पातिव्रत्य भंग असा एक विचार पुढे आला. चुकीचा विचार होता तो, पण इंद्राला नेहमी भीती वाटायची. मग इंद्राने काय केलं की ज्या वेळेला ते स्नानाला जे गेले होते कोण गौतम ऋषी, त्यावेळेला गौतम ऋषींचं हुबेहूब रूप घेऊन तो आला आणि अहल्येला म्हणाला की आत्ता मला तुझ्याशी एकांत करायचं. अहल्येला जरा आश्चर्य वाटलं. ती म्हणते सुद्धा आत्ता तुम्ही स्नानाला गेला होतात ना, पण तुमची इच्छा असेल तर. तिला काहीच संशय आला नाही. आणि दोघांनी ज्या वेळेला एकांत केला आणि तो जायला निघाला त्यावेळेला गौतम ऋषी आले आणि ते दोघांची टक्करच झाली. यानं हे बघून आश्चर्य वाटलं आणि तिला कळेना. त्यावेळेला गौतम ऋषी त्याला म्हणाले, माझं रूप घेऊन तू इथे आलेला आहेस आणि एकांतात माझ्या पत्नीबरोबर राहिलेला आहेस, म्हणून मी तुला शाप देतो की तुझी दृष्टी इतरांच्या स्त्रियांवर किंवा एकंदरच जे जे काही चांगलं आहे वाईट दृष्टी आहे तुझी, म्हणून तुझ्या सर्वांगाला नेत्र, तू सहस्र नेत्र म्हणजे असंख्य नेत्र असलेला होशील. पुढची कथा काही आपल्याला ह्या न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही आहे. इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की अहल्येचा काय दोष होता की तिला शाप दिला गेला. गौतम ऋषी विचारतात की रूप त्याचं माझ्यासारखं होतं, पण स्पर्श स्पर्शाचं कसं तो अभिनय करणार आहे, स्पर्शाचं अनुकरण कसं करणार आहे, म्हणून तो शाप दिला गेला. की तुला लक्षात यायला पाहिजे होतं की हा परपुरुष आहे, पण शाप दिला गेला. आणि ह्या या शापातून पुढच्या घटना घडणार असतात. तो ऋषींचे शाप आणि ऋषींचे वर हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे आणि तसे ग्रंथ आहेत. रामायणातील वर आणि वरदान आणि शाप आणि महाभारतातील वरदान आणि शाप हे भिडे नावाच्या गृहस्थाने दोन अप्रतिम ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्याच्यात नुसतं एक शाप जरी वाचला आपण चिंतन करत राहिलो तर एक सिद्धांत आपण बघितला होता की शापाच्या पोटात वरदान आणि वरदानाच्या पोटात शाप असतो. म्हणजे आजचा शाप हे उद्याचं वरदान ठरू शकतं. जसा दशरथाला मिळालेला श्रावण कुमाराच्या आईवडिलांचा शाप, त्याच्यात वरदान काय होतं, दशरथाला मूल होणार होतं आणि तो मुलगा मग जाईल आणि तो पुढे शाप खरा होईल. प्रत्येक शापाच्या पोटात भविष्यकाळाचा विचार केला तर एक वरदान असतं आणि प्रत्येक वरदानाच्या पोटात आता या असुरांनी काही कमी वरदानं मिळवली का, आणि त्यांनी बरीचशी वरदानं ब्रह्मदेवाकडून मिळवली, काहींनी शंकराकडून मिळवली, पण त्या वरदानाचं त्यांच्या स्वतःच्या नाशात रूपांतर झालंच, पण इतरांना किती त्यांनी त्रास दिला. म्हणजे त्या वरदानाच्या पोटात केवढा शाप होता, अभिशाप आपण म्हणतो, केवढा शाप होता विचार करूया. म्हणून जीवन हे असंच चालणार असतं. जीवनातली प्रत्येक घटना त्या प्रभुसत्तेनं किंवा सद्गुरूंच्या इच्छेनं घडते हे जर मानायला शिकलो आणि त्याप्रमाणे जगायला शिकलो, आता किती दिवस उरले ते रोज कशाला मी सांगू, हे वर्ष संपायला एवढंच ठरवायचं. होईल ते प्रत्येक नळाला पाणी आलेलं नाही आहे किंवा अचानक वीज गेली, महाराजांची इच्छा, सद्गुरूंची इच्छा म्हणू नका, कारण घरातल्या सगळ्यांची अशी अवस्था नसेल. तुमचं बरं आहे, आता पाणी आंघोळीला तुम्हाला दोन बाटल्या लागेल, तुम्ही सद्गुरूंची इच्छा म्हणाल म्हणू नका. पण हां, आता काय करूया, तुम्ही जाऊन जरा सांगता, हो सांगतो, शांतपणे घेऊया ना. हे असंच आहे सगळं. मी जर वैतागलो आणि टीका सुरवाला आहे, पाणी असंच आहे, टँकर लॉबी आहे, असं काही बोलतो, आपल्याला बुद्धी दिलेली आहे. अरे ती बुद्धी परमेश्वराच्या, तू मन बुद्धी मीची करी हे सांगितलेलं आहे.
आणि मग तू मलाच येऊन पावशील, मलाच येऊन मिळशील. हे मन आणि विशेषतः बुद्धी तुला त्रास देते. मी करता ही बुद्धी आहे, पण राम करता ही शरणागती आहे. फार सुंदर आहे हे, आणि फार सोपंही आहे, लक्षात ठेव, फार सोपं आहे. छोट्या मोठ्या घटनासुद्धा सद्गुरूंची इच्छा म्हणून हसत हसत स्वीकारायला शिकलो तर जीवन खरंच कोणत्याही परिस्थितीत आनंदमय होईल. म्हणजे अगदी महत्त्वाच्या कामाला जाताना बुटाचा सोल निघाला किंवा चप्पलचा अंगठा तुटला, सद्गुरूंची इच्छा. बस चुकली, सद्गुरूंची इच्छा. हे फार अवघड आहे का? आपल्याला वरवर अवघड वाटतं, कारण आपल्या मनाची ठेवण दुसऱ्याला दोष देण्यात झालेली आहे. चांगलं झालं तर क्रेडिट माझं आहे आणि डिस्क्रेडिट इतरांचं आहे. आपण तो मुद्दा बघणार आहोत नंतर, पण हे लक्षात ठेवा की ज्यावेळेला श्रीराम आणि अहल्या हा वाटेत आश्रम आहे आणि तो आश्रम अशा ठिकाणी आहे, सुंदर आहे, निसर्ग सुंदर आहे, सगळे प्राणी इकडून तिकडे बागडत आहेत, सगळे जलाशय आहेत आणि वाहणारे असे निर्झर वगैरे सुद्धा आहेत. राम विचारतो की अरे हा आश्रम निर्मनुष्य कसा? इथे एकही ऋषिकुमार दिसत नाही आहे, इथे यज्ञ होतं असं काही चिन्ह दिसत नाही आहे, असं का? राम प्रश्न विचारायचा आणि विश्वामित्र उत्तर द्यायचं. हे रामाची श्रवण भक्ती होती आणि रामाचं ज्ञान संपादन होतं. हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला राम हा ऐकत असतो लक्ष देऊन आणि त्याला हा सगळी आत्ता आपण कथा सांगितली ते सांगतात, पण रामा तुझ्या जीवनात एक अवतारकार्य आहे, खूप मोठा अवतारकार्य आहे, पण जसं माझ्या यज्ञाचं रक्षण तू केलंस तसं आणखीन एक काम तुला करायचं आहे. आणि हे काम कसलं आहे? सोपं आहे, तुला कळणारही नाही, पण ते काम तुझ्याकडून घडल्यानंतर मात्र तुझ्यावर त्याचा काय परिणाम होतो, काय प्रभाव पडतो, यातून तुझ्या चारित्र्याची महत्त्वाची जडणघडण होणार आहे आणि मी ते बघणार आहे ना. एका अर्थाने तू माझा विद्यार्थी आहेस. अत्यंत आपण म्हणतो ना की अप्रत्यक्ष किंवा अकल्पनीय परिस्थितीत कसा वागतो विद्यार्थी, याच्यासाठी अवघड सिच्युएशन्स निर्माण केलेले असतात, परिस्थिती निर्माण केलेली असते. आणि मग तो विद्यार्थी कसा वागतो याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य कसं आहे, त्याच्या मनाची ठेवण कशी आहे, मनाची भावनिक स्थिरता, इमोशनल स्टॅबिलिटी कशी आहे, हे सगळं ठरवलं जातं. राम आणि लक्ष्मण त्या आश्रमात प्रवेश करतात आणि तिथे कसा मोठा पाषाण असतो, आपण हीच कथा गृहीत धरूया की कारण तिकडे भस्मशाईनी म्हणलेलं आहे आणि तू अंगार म्हणजे विस्तव, त्या विस्तवावर राख साठल्यानंतर तो विस्तव आत आहे, तशी तू आत असशील चैतन्य रूपात पण बाहेर जड, आणि तू भस्मशाईने असल्यामुळे आश्रम सोडून जाऊ नकोस असा तो शाप आहे. दगड हो असा नाही आहे, पण आपण धरूया ना इथे. आणि मग त्या एक दगड असतो आकर्षिलेच जात असतील अनेक जण. रामाचा पदस्पर्श झाल्यावर त्यातून अहल्या उभी राहते. रामा म्हणतात ना, चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले. केवढी कृतज्ञतेची भावना असेल. आणि ज्यावेळेला हा शाप दिला त्याच वेळेला गौतम ऋषींनी सांगितलं होतं की या अवस्थेत तू राम येईतोपर्यंत, रामाचा जन्म होईतोपर्यंत थांबशील आणि रामाचा ज्यावेळेला पदस्पर्श होईल आणि ती घटना घडणारच आहे त्यावेळेला तू मुक्त होशील. आणि इतकंच नाही तर त्या तुझ्या मुक्तीच्या शापमुक्तीच्या क्षणी मी तुझ्या बरोबर असेन, मी इथे पोचलेलो असेन. आणि नंतर शतानंद हा त्यांचा पुत्र की जो जनकाचा पुरोहित होता तोही इकडे येईल. बघा ना, हे सगळं अंतःस्फूर्तीने घडतं, ज्याला आपण इंट्युइशन म्हणतो, ज्याला आपण टेलिपथी म्हणतो. या शक्ती आपल्यात आहेत, पण आपण आपल्या आहेत त्याच शक्ती वापरत नाही तर या सूक्ष्म शक्ती, अतींद्रिय शक्ती, ज्याला सुपर सेन्सरी पॉवर्स और ESP एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर, म्हणजे आहेत डोळे त्याच्यापेक्षा पुढचं दिसतं, आहेत कान त्याच्यापेक्षा फार निराळ संगीत ऐकू येतं, हे आहे आपल्याकडे. पण त्याच्यासाठी जे ध्यान पाहिजे, त्याच्यासाठी जे मौन पाहिजे, त्याच्यासाठी जो एकांत पाहिजे, थोडी साधना उपासना पाहिजे, ती आपण करत नाही. कारण आपल्या जीवनाचं साध्य चांगला माणूस होणं आणि अखंड आनंदात राहणं आणि इतरांसाठी जगणं हे केवढं साध्य आहे. धर्म अर्थ काम मोक्ष या क्रमाक्रमाने धर्माचा पाया असल्यावर अर्थ आणि काम असेच मिळवले जाणार आहेत धर्माच्या पायावर. मग आपण चांगला माणूस हो आणि मोक्षाकडे जाण्यासाठी कुठे अरण्यात जायला नको, आपण जिवंतपणीच मुक्त होऊ आणि जीवनमुक्त म्हणून आनंदात राहू शकू. हे सगळं आपला या विषयाचं सार आहे. त्याच्यासाठी शिक्षण कुठलं दिलं पाहिजे? तर आता इथे रामाला आश्चर्य वाटतं की हे काय झालं. आणि त्याच्यातला संस्कार
हा इतका अभिजात म्हणजे जन्मापासून आहे आणि इतका अकृत्रिम आहे, सहज आहे की तो खाली वागतो, पदस्पर्श करतो आणि सांगतो की माते आशीर्वाद दे. त्यावेळेला ती म्हणते की मी उपकृत झालेला आहे, मी तुझ्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे, मी तुला नमस्कार करते रामा. आता एकमेकाला नमस्कार केलेला आहे, रामाने अहल्येला केलेला आहे आणि अहल्येने रामाला केलेला आहे. विनोबांचं चिंतन महत्त्वाचं आहे. आता इथे तू मला का नमस्कार केलास, तू मला का नमस्कार केलास असं दोघंजण एकमेकाला विचारतात. त्यावेळेला राम ती म्हणते की मी तुला नमस्कार केला आणि मीच तुला नमस्कार करायला पाहिजे होता, तू नको मला नमस्कार करायला, माझा उद्धार करतायस, मला शापमुक्त करणार आहेस. अशा वेळेला मी तुला नमस्कार केला कारण मला शापच असा मिळाला होता की तू येशील आणि तुझ्या पदस्पर्शाने आत्तापर्यंत इतके स्पर्श मला झाले परंतु तुझ्या पायाचा स्पर्शच दिव्य होता. इतके लोक आले माझ्यावर दगड आहे समजून इकडे तिकडे निसर्ग सौंदर्य बघितलं, मी दगडच राहिले. राम म्हणाला मी तुला नमस्कार केला कारण माझ्या पायाला इतके दगड लागले, त्याच्यातून कुणाची दिव्य स्त्री एखादी योगिनी किंवा ऋषीपत्नी निर्माण नाही झाली, मातेपेक्षा पवित्र अशी. म्हणून तुझा तो पाषाण होता तो दिव्य होता. ती म्हणते तुझा जो स्पर्श होता तो दिव्य आहे आणि दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, म्हणून दोघांनी एकमेकाला नमस्कार केलेला आहे. याच्यात शिक्षणाचं सूत्र काय, खरं सूत्र तर हेच आहे की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मनातल्या मनात नमस्कार केला पाहिजे. पालकांनी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मुलांना निदान मनातल्या मनात नमस्कार केलाच पाहिजे. मी जर चांगला पालक व्हायचा असेल तर तुम्ही म्हणाल का, हेच तर महत्त्वाचं आहे. आपण मागे दोन ओळी बघितल्या होत्या, प्रसिद्ध गाणी आहेत की एक म्हणतो आई थोर तुझे उपकार, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आपण नेहमीच म्हणतो हे आईचं नुसतं महती किंवा आपण म्हणतो ना की आईचे पोवाडे गायलेले आहेत, आईची स्तुती केलेली आहे आणि योग्यच आहे ती. पण त्याच वेळेला आई म्हणत असते बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. हे ॲप्लाईड शिक्षकांना, विद्यार्थीच जर आले नाहीत तर शिक्षक काही रिकाम्या बाकांना सुचवणार आहे, शिकवणार आहेत. पेशंटच जर आले नाहीत तर काही इंजेक्शन भिंतीला देणार आहेत. विचार करूया ना आपण, एकही वकिलाला अशील मिळालं नाही क्लायंट, त्याला संडे प्लीडर म्हणतात की संडेला तो ॲक्टिव्ह असतो कारण कोर्टच नसतं. बघा संडे प्लीडर असं म्हणतात त्याला. कस्टमरच आलं नाही त्याचं दुकान कसं चालणार आहे. म्हणून कोण कोणावर अवलंबून आहे. आपण आता परत पहिल्याकडे येऊया की आई मुलावर अवलंबून आहे कारण तुझ्यामुळे मला म्हातारपणीचं संरक्षण किंवा मला मोठेपणा, मला काहीतरी समाधान असं मिळालं, पूर्णत्व आलं. आणि तो म्हणतो की तुझ्यामुळे मी या जन्मात जगात आलो आणि मी आता मोठा पराक्रम करीन. पण ही फॅक्ट उरतेच ना की जन्म जर तू दिलेला आहेस नाहीतर मी काय केलं असतं. एवढे मोठे अगदी चंद्रावर गेलेला आर्मस्ट्रॉंग जन्माला म्हणूनच होता ना तो, हा मूळ भाग आहे म्हणून नमस्कार करायचा. आणि तू मला पूर्णत्व दिलंस म्हणून आईनंही किंवा वडिलांनीही मुलाला नमस्कार करायचा. प्रत्यक्षात नमस्कार केला तर काय होतं विचित्र दिसेल मनातल्या मनात. आणि मनातल्या मनातला नमस्कार हा जास्त आतून आलेला असतो आणि त्याच्यात खरंच भावपूर्ण तो नमस्कार असतो. प्रत्यक्ष केलेला नमस्कार हा कृत्रिम असू शकतो, ती एक शरीराची ॲक्शन असू शकते. आपण नेहमीच म्हणतो की नमस्कार करणं दंडवत घालणं ही ॲक्शन ऑफ द बॉडी म्हणजे शरीराची कृती नाही आहे, तर ॲटिट्यूड ऑफ द माइंड म्हणजे मनाची वृत्ती आहे. शरीराची कृती नमस्ते गुरुजी असं करतायत आणि तिथे काहीतरी दिसते पाल वगैरे एखादी तिकडे बघतायत, हे ही शरीराची कृती आहे. ही उक्ती आहे नुसती शब्दांची, पण आल्यानंतर नमस्ते गुरुजी, डोळ्यात कृतज्ञता दिसली पाहिजे. जरी दुरून नमस्कार करत असलात तरी ती मनाची वृत्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आता पहिल्यांदा डॉक्टर आणि पेशंट होऊया. मागे आपण एक गोष्ट बघितली होती एका सिनेमाची, सिनेमाचं नाव वगैरे काही महत्त्वाचं नाही पण स्वप्न तुझी आणि माझी, तेरे मेरे सपने, पूर्वीचा तो सिनेमा. तर त्याच्यात एक ध्येयवादी भाऊ आहे आणि दुसरा आहे तो मजा करणारा भाऊ आहे. ध्येयवादी भाऊ मोठा आहे, तो डॉक्टर होतो, परदेशात जाऊन शिकून येतो. आता धाकटा भाऊ जो मजा करणार आहे फक्त घंटा वाजवत सायकल चालवणारा, आपण म्हणतो ना की मस्त मजेत राहणारा,
तो म्हणतो की आता खोऱ्यानं पैसा ओढ, कारण तू परदेशातून जाऊन आलेला आहेस, एक चांगला यशस्वी डॉक्टर हो. तो म्हणतो मी झोपडपट्टीत दवाखाना काढणार आहे. तो म्हणतो मग मरशील, कोण येणार आहे तुझ्याकडे? तो म्हणतो मी थांबेन ना, मी थांबेन काही दिवस, माझ्याकडे पेशन्स आहे. मी पेशंट झाल्याशिवाय माझ्याकडे पेशंट येतील कसे? हा भाग आहे ना, आय विल वेट पेशंटली फॉर द फर्स्ट पेशंट. आणि हा यायचा कधी कधी सायकलची घंटा वाजवत, उतरायचा सुद्धा नाही. आले का पेशंट? तो म्हणतो बट आय एम पेशंट. त्यांनी ते वरती डिग्री लावलेली आहे वगैरे. तो म्हणतो की तू तेवढाच डॉक्टर आहेस, भिंतीवरचा डॉक्टर आहेस तो. असा संवाद वगैरे व्हायचा. कोणाला बोलवणार सांगावर, येणार कसे पेशंट्स? आणि ते त्याचं नाव ती डिग्री पाहून दूरच जात होते. ह्याची फी काय असेल? झोपडपट्टीत आहे त्यांनी काढलेला दवाखाना. हा ध्येयवादी आहे, आदर्शवादी आहे. पण एक दिवस काय घडतं, एक मुलगी सहज विचारायला येते त्याला की इथे जवळ सोनाराचं दुकान आहे का, शेटीचं, आपण कोकणीत म्हणतो ते शेटीचं दुकान आहे का? तो म्हणतो की का, मला माहीत नाही, पण ही झोपडपट्टी आहे ना. का? तर म्हणाली मला नाक आणि कान टोचायचे आहेत. मी टोचतो ना, मी चांगला सर्जन आहे, तुला कळणार सुद्धा नाही. माझ्याकडे स्पिरिट आहे, माझ्याकडे लोकल ॲनास्थेशिया आहे, काहीतरी. ती म्हणते खरंच, ये ना. म्हणून तो तिला कळत सुद्धा नाही असं सुंदर तिचे कान टोचतो, नाक टोचतो. ती म्हणली मला कळलंही नाही. खरंच ना, बघ ना आरशात. त्यावेळेला ती म्हणते फी किती? फी नाही, पण तुझ्या तीन चार मैत्रिणींना सांग की कान आणि नाक टोचायचं असेल तर माझ्याकडे ये. कल्पना करा, आता या इथून पुढे हा डॉक्टर इतका चांगला आहे, पैशाकडे त्याचं लक्ष नाही आहे, त्याला डॉक्टर म्हणून सेवा करायची, पण जोपर्यंत पेशंट येत नाही, म्हणून या पेशंटामध्ये त्याला विठ्ठल नको का दिसायला? हां, वारकरी नाही, विठ्ठल दिसला पाहिजे. आणि डॉक्टरमध्ये तर काय, त्यांना मूर्तिवंत विठ्ठल दिसला पाहिजे, कारण तो त्यांचं जीवन वाचवणार आहे. जीवन आणि मृत्यू ह्याच्यामधला जो संघर्ष आहे, तो संघर्षाला आपल्या हाताने वाचवतो त्या पेशंटला, हेच फार महत्त्वाचं आहे. म्हणून डॉक्टर आणि पेशंटचं जे नातं आहे ते असं असलं पाहिजे, दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. शिक्षक आणि पालक विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तर शिक्षकाबद्दल कृतज्ञता असलीच पाहिजे त्यांना, कारण शिकवतो आहे ना, तो ज्ञानदाता आहे. तो दोन शब्द लक्षात ठेवा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास, आणि कॅरेक्टर फॉर्मेशन म्हणजे चारित्र्याची जडणघडण किंवा चारित्र्य निर्मिती. दोन गोष्टी आहेत, बिल्डिंग अप ऑफ कॅरेक्टर ऑफ अ चाइल्ड. मोठी कामगिरी आहे. इतिहास भूगोल शिकवणं तेवढं महत्त्वाचं नाही आहे, दुर्दैवानंच असं घडतं आहे. पण मुलाचं व्यक्तिमत्व, त्याचा विकास करायचा आणि मुलाचं चारित्र्य घडवायचं, हे काम जर शिक्षण करते शिक्षक करतायत, तर शिक्षक हा देव नाही का, आचार्य देवो भव. पण शिक्षकांनी त्याच वेळेला पालकांना आणि शिक्षकांना देव नको का मानायला? निदान मनातल्या मनात नमस्कार. शिक्षक आलेच नाहीत विद्यार्थी, तर शिक्षकाला वेतन कुठून मिळणार आहे? शाळा बंद करायची पाडेल, आणि अशा बंद केलेल्या शाळा आजूबाजूला खूप आहेत आपल्याकडे. नंतर त्या शिक्षकांचं काय करायचं हा प्रश्न पडला होता. लक्षात घ्या की शाळा बंद पडू शकतात जर विद्यार्थी आले नाहीत तर, शाळा बंद पडू शकतात जर पालकांनी, आता अनेक पालकांनी हुशार विद्यार्थ्यांना शाळात न पाठवता कुठल्या तरी क्लासेसना किंवा इंटरनॅशनल स्कूल्स, म्हणजे क्रीम आहे ना ते जर इकडे जायला लागलं तर आम्हाला काय मिळणार आहे? घुसळलेलं ताक, लोणी गेलं, कुणी पालकांनी घालवलं. मग पालक विद्यार्थ्यांना माझ्याकडे देतात ते अशांसाठी देतात की तू घडव आम्हाला. दोन पालकांनी एका मुख्याध्यापकाला काय सांगितलं निरनिराळ्या वेळी. एक पालक म्हणतो की तुमच्या शाळेत साने गुरुजी शिकवले जाणार नाहीत ना. म्हटलं एखादा धडा असेल तर शिकवलं जाईल. नाही नाही, पण ते आमची आई साने गुरुजी वगैरे तुम्ही सांगणार नाही ना. म्हटलं का? नाही नाही, ते रडके आणि अश्रू अश्रू सगळीकडे करणारे. माझ्या मुलाला बावळट आणि रडूबाई बनवायचं नाही आहे. हेडमास्टर गप्प बसले, कारण कसं सांगणार मग तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेत घालू नका. गप्प बसले. दुसऱ्या दिवशी आला वगैरे, नवीन शाळा तुम्ही काढताय, काही हरकत नाही, साने गुरुजी शिकवणार ना, साने गुरुजींचे संस्कार मुलांवर घडवणार ना. ह्याला उत्तर दिलं हो. पहिल्याच्या वेळेला आम्ही गप्प बसलो. नंतर कार्यक्रमाचा पालकांच्यात असताना मग प्रसंग सांगितले साने गुरुजींच्या जीवनातले, कसे ते कणखर होते, त्यांच्यामुळे विठ्ठलाचं मंदिर सर्व जाती जमातींना उघडं झालेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात ते होतं की नाही माहीत नाही, पण नंतरच्या काळात नव्हतं. यांनी आमरण उपोषण म्हणजे आमरण उपोषण हे लक्षात ठेवा. साने गुरुजींचा निर्धार, निराळीच होती ती व्यक्ती. मी का सांगतोय तुम्हाला की शिक्षकांनी पालकांबद्दल आणि पालकांनी शिक्षकांबद्दल
कृतज्ञ असलं पाहिजे, ही ती नवी दिशा आहे. श्री राम अहल्या न्याय, राम अहल्येला नमस्कार करतो आणि अहल्या रामाला नमस्कार करतो. आता अहल्या का अहिल्या, आता अहिल्या मराठीत म्हणतात, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली, मनाचे श्लोक आहेत अहिल्या. पण अहल्या म्हणतात संस्कृतमध्ये, हल म्हणजे नांगर, म्हणजे अशी तो निराळा अर्थ आहे, निराळं चिंतन आहे, ते निराळं रूपक आहे. पण अहल्या आपण म्हणतो आहे राम अहल्या न्याय, हे सूत्र बघतो आहे. कस्टमर्स बघा बरं, आलेच नाहीत, दुकान कसं चालणार आहे? सगळी दुकानं काही चालतात का? अगदी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अगदी व्यवस्थित सगळे कर्मकांड किंवा हे सगळं करून दुकान सुरू करतात, पण पहिला वाढदिवस काही ते साजरी करू शकत नाहीत. काही दुकानं, काही दुकानं पहिला काही 100वा वाढदिवस साजरा करतात, आहे ना तसं. कस्टमर्स जर आले नाहीत तर काय करणार आहे मी, काय विकणार आहे, माल कोणाला विकणार आहे. इतकंच नाही, कस्टमर्स आले ना तरी महाराजांची व्यथा आहे ना. मी दुकान घालून बसलो तर पण सगळी हिंगजिऱ्याची गिराईक, केशर कस्तुरीचं गिराईकच नाही. पण केशर कस्तुरीचं गिराईक नाही ही महाराजांची अडचण आहे ना एका अर्थाने. ते काय सांगणार आहेत काय रे केशर कस्तुरी, ते म्हणजे ज्याचं लक्ष तिकडे जातं त्याला मी ते फुकट देतो. अर्थ लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे नातं आहे, वकील आणि अशील किंवा क्लायंट. क्लायंट आले ना त्याची वकिली कशी चालणार आहे. आता खूप वकील झालेले आहेत आणि मोठ्या कोर्टाच्या ठिकाणी किंवा अगदी तालुक्याच्या कोर्टाच्या ठिकाणी कसं दृश्य असतं, हे काळे असे जगे घालून उभे असतात आणि कुणी आलं ना तर पडतात. जसं एखाद्या तीर्थक्षेत्रात पंडे किंवा बडवे किंवा ते निरनिराळ्या प्रकारचे पुजारी तुटून पडतात तुमच्यावर की तुम्ही आमच्याकडे या, तुमचं आडनाव याद्या काढून दाखवतात आणि बघा 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 तुमचं नाव आमच्या यादीत आहे आणि मग तुम्ही आमच्याचकडे सगळे विधी केले पाहिजेत. कल्पना करा, इतके धावून येतात ते एखाद्या वकिलाकडे. भरपूर रांग लागलेली असते. आपण मागे एक बघितला होता प्रसंग, तो प्रसंग जरा निराळ्या संदर्भात आहे पण आपण उदाहरण म्हणून बघूया की एक दुकानदार आहे, त्याचा व्यवसाय चांगला चाललेला आहे, चांगला चाललेला आहे, त्याचा माल चांगला आहे, त्याच्याबद्दल लोक ऐकतात वगैरे चांगले आणि चांगलं दुकान आहे. पण एक गरीब आहे माणूस की ज्याची उधारी त्याला चुकती करता येत नाही आहे. मग तो म्हणतो की काय करू आता, मला कळत नाही तुझे कसे पैसे. तो म्हणतो एक रात्र तुझी सुंदर पत्नी, माझी दृष्टी आहे तिच्यावर, माझ्याकडे पाठव. मग आता काय करायचं, पत्नी म्हणाली मी जाते. माझं जर तुमच्यावरचं प्रेम खरं असेल, मी जर एका अर्थाने पतिव्रता असेन आणि मी ज्या देवाची किंवा सद्गुरूंची पूजा करते त्यांना मला सत्वपरीक्षा माझी बघायची असेल तर फक्त त्याला एक सांगा की सूर्यास्ताच्या वेळेला त्यानंतर माझी पत्नी तुझ्या दुकानासमोर उभी राहील, दुकान बंद झाल्यानंतर ती तुझ्या घरात येईल आणि सूर्योदयापूर्वी ते तुझं घर सोडेल. तो म्हणतो काही हरकत नाही, रात्र मला मिळाली म्हणजे झालं. कारण सूर्यास्ताच्या नंतर गेली की अंधारात दिसणार नाही लोकांना आणि सूर्योदयापूर्वी आल्यानंतर दिसणार नाही. त्यातल्या त्यात आपण आपली प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न करतो ना, ही उभी राहिलेली आहे. आणि आता त्याला शेवटचं गिराईक बंद करणार इतक्यात ज्ञान बाळा तुकाराम म्हणून दिंडी येते. अरे वारी, वारीला जाणाऱ्या पालख्या, ते काहीतरी दुसऱ्या रस्त्यात अपघात घडलेला असतो म्हणून या रस्त्याने येतात. एरवी हा रस्ता काही दिंडीचा किंवा वारीचा नाही आहे. मग ते म्हणतात की अहो तुमच्याकडे कोण मला पीठ आहे का, मीठ आहे का, तेल आहे का, तूप आहे का. त्यांना लसूण कांदा लागत नाही पण हिंग जिरे फोडणीचं हे लागतंच ना सामान, कारण वाटेत त्यांना स्वयंपाक तर करावाच लागतो. असं केल्यानंतर परत परत ती काही नाही, ती शांतपणे हसते त्याच्याकडे की मला आत येण्याला तू बोलव मी येईन. आणि हा तिच्याकडे दीनवाणीपणाने बघतो आहे. सूर्योदय होईतोपर्यंत हे गिराईक थांबलेलं नाही आहे, कल्पना करा. आणि नंतर तो म्हणतो जरा थांब, त्यावेळेला ती सांगते सूर्योदय झालेला आहे जरा थांब. तो येतो आणि तिचे पाय धरतो आणि म्हणतो की तू खरी पतिव्रता आहेस, तुझी सत्वपरीक्षा तुझा सद्गुरू पाहत होता, तू त्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेली आहेस, क्षमा कर मला, माझी वाईट दृष्टी तुझ्यावर होती, इथून पुढे नाचणार आहे ती. विचार करा, ही गिराईकच आहे. म्हणून गिराईक आहे तरच व्यापारी व्यापार करू शकतो, विद्यार्थी आहे तरच शिक्षक शिकवू शकतो. हा जर भाग लक्षात घेतला तर आपण सगळ्यांच्या बाबतीत दृष्टीतला भेद आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. दृष्टीतला भेद, आता हा दृष्टीतला भेद म्हणजे कुठला आहे, एक दुर्योधनाची दृष्टी आहे लक्षात ठेवा आणि एक दृष्टी आहे ती युधिष्ठिराची दृष्टी आहे. आपण प्रसंग बघितला होता, थोडक्यात बघूया. पहिल्यांदा राजसूय यज्ञ, सगळं बघत बसायचं नाही, सगळे विधी झालेले आहेत आणि शेवटी पूजा करायची, ज्याला संभावना म्हणतात, आणि निरोप द्यायचा आहे. आणि पहिली पूजा कोणाची तरी करायला पाहिजे. अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, देवांच्यात अग्रपूजेचा मान गणेशाला आहे.
म्हणून गणेशाची पूजा आपण कुठलाही समारंभ असला तरी गणेशाची पूजा आपण आधी करतो आणि त्यामुळे अग्रपूजेचा मान आता तिथे सगळे क्षत्रिय राजे आलेले होते कुणाक कोणाला द्यायचा. अशा वेळेला भीष्माचार्य प्रथम उठले आणि ते म्हणाले ज्या सभेत श्रीकृष्ण आहे वासुदेव आहे तिथे प्रश्नच नाही, पहिली पूजा वासुदेवाची करायची. त्यावेळेला कृष्ण म्हणाला ज्या सभेत ज्ञानी वयोवृद्ध अनुभव समृद्ध आणि पराक्रमी असे पितामह भीष्म आहेत, लक्षात ठेवा, त्यांते असताना दुसऱ्याच्या पूजेचा प्रश्नच कुठे येतो. पूजा अर्थातच पहिली भीष्माचार्यांची करायची, म्हणून भीष्मांची पूजा करायची पहिल्यांदा अग्रपूजा असं कृष्ण म्हणतो आणि कृष्णाची पूजा करायची असे भीष्माचार्य म्हणतात. आता दोघंही म्हणतात हा कृष्णाची काय पूजा, तो गवळी आहे, तो काही क्षत्रिय तरी आहे का, ही क्षत्रियांची सभा आहे, हा क्षत्रियाचा राज्याभिषेक आहे, तो जोडे उचलत होता, पाय धुवत होता, पत्रावळी घालत होता, हेच काम योग्य आहे त्याला, गवळट आहे तो. आपण बावळट म्हणतो ना, तसा शिशुपाल त्याला गवळट म्हणत होता, त्या गवळटाची काय पूजा करता. आणि दुसरे म्हणाले हे करायला सांगतायत त्यांना म्हातारचं वेळ लागलेलं आहे, हा थेरडा मरत नाही म्हणून जिवंत आहे. केवढा पराक्रम केला भीष्माचार्यांनी, पण शिशुपालाला मरणच हवं होतं ना, कुणाकडून, कृष्णाकडून, कारण त्यांनी मागूनच घेतलेलं होतं आम्ही तीन जन्म घेऊ भाऊभाऊ म्हणून घेऊ, पण तुमच्या हत्ती मरण येण्यासाठी तुम्हाला त्या त्यावेळी अवतार घ्यावा लागेल, म्हणून कृष्ण मला मारणारच आहे, लवकरात लवकर मुक्त व्हावं, हाही शिशुपालाचा भाव आहे. हे सगळं मूल्य शिक्षण आहे, पण त्याच्यासाठी आपण म्हणतो ना यू हॅव टू रीड द स्क्रिप्चर ऑर द होली बुक ऑर एनी बुक बिटवीन द लाईन्स. आणि आपण आता नुसतं बिटवीन द लाईन्स नाही तर अबव द लाईन्स, बिलो द लाईन्स अँड बियॉन्ड द लाईन्स, हे मी केवळ म्हणतो म्हणून नाही, वेळ जाईल म्हणून नाही, पुन्हा कधीतरी आपण नक्की विचार करूया की वाचायचं म्हणजे काय, या रेघेच्या वरती काय लिहिलेलं असेल, या रेघेच्या खाली काय लिहिलेलं असेल, अजून लिहिलेलं असेल म्हणजे लिहिलेलं नाही आहे, विस्तार वाढेल म्हणून लिहित नाहीत. उदाहरणार्थ पतिव्रतेची कर्तव्य म्हणून जर असतील ना तर नक्की पतीची कर्तव्य ही लिहिलेली आहेत, यू हॅव टू रीड अबव द लाईन्स. पतीची ही कर्तव्य म्हणजे डूज हे रेघेच्या वरती लिहिलेलं आहे छापलेल्या ओळीच्या वरती, डोंट्स हे छापलेल्या ओळीच्या खाली लिहिलेलं आहे, आणि दोन ओळींच्या मध्ये जे पतीचं पत्नीशी नातं आहे तेच पत्नीचं पतीशी आहे, उलट पत्नी ही पतीची शक्ती आहे, ती पतिव्रता आपलं कुंकू किंवा सौभाग्य सांभाळायला जरी करत असेल तरी तिचं सौभाग्य म्हणजे पती आहे, म्हणजे एका अर्थाने पतीचं रक्षण ही पत्नी करत, हे बिटवीन द लाईन्स नाही का. ज्या काळात हे ग्रंथ लिहिले गेले त्या काळातली लोकांनी ते स्वीकारावेत, ॲक्सेप्ट करावेत म्हणून लोकांच्या भाषेत लिहिलं गेलं. आता स्त्रिया शूद्र चांडाळ यांना अधिकार आहे नामाचा, हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे ना, म्हणजे ज्ञानेश्वर काय स्त्रियांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानत होते, शूद्र चांडाळ यांच्यात काय अस्पृश्यता नाही, त्या काळातले ग्रंथ आहेत हे, त्या काळाची भाषा. पण इतकं सगळं सांगितल्यानंतर तेवढंच एक ओवी घेऊन ज्ञानेश्वरांना कसे बडवणार. भजनाचं सुंदर वर्णन केलेलं आहे की धेड महार चांभार त्यांचे राखावे अंतर या नाव भजन, भेटो कोणी नर, भेटो कोणी नर, धेड महार चांभार त्यांचे राखावे अंतर या नाव भजन. आता त्यांचे राखावे अंतर म्हणजे मन ना, त्यांचं मन राखा तुम्ही, म्हणजे भजनाची संधी आहे तुम्हाला, अरे तू गा रे, ए चला तो म्हणू दे आपण त्याला साथ देऊया रे, हे का नाही म्हणायचं, भजन ही संधी आहे. एरवी तुम्ही मंदिराच्या गर्भकुडीत म्हणजे गाभाऱ्यात त्यांना प्रवेश देणार नाही हे सगळं होतं ना, विठ्ठलाच्या तर तुम्हाला सांगितलं स्वातंत्र्य मिळालं तरी विठ्ठलाच्या ह्याच्यात लोक जाऊ शकत नव्हते. 48 साली ते बसलेले उपोषणासाठी, कोण आमचे साने गुरुजी आत्ता सांगितलं ते, आणि मग ते प्रवेश मिळालेला आहे. म्हणून भजन ही ती संधी आहे, त्यांचे राखावे अंतर या नाव भजन, का त्यांच्यापासूनही राखावे अंतर असे अर्थ हल्ली सांगितले जातात. संतांची उच्छिष्ट मी खातोय आणि ते तुम्हाला सांगतोय ही तुकारामाची भावना आहे. तो म्हणतो वेदांचा अर्थ आम्हासीचा ठावा, पण तो म्हणतो मी आधीच्या संतांची उच्छिष्ट मग इथे जात आली आम्ही, हा कशाला त्यांचं उच्छिष्ट काही, उच्छिष्ट म्हणजे उष्ट, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासाने सगळं जग, जगातले सगळे विषय म्हणजे आपण म्हणूया चिंतन करायचे मुद्दे हे उष्टे केलेले आहेत, कारण त्याला स्पर्श केलेला आहे. पुराणं काय, निरनिराळे ग्रंथ काय, महाभारत काय, भागवत काय, उष्टे करून टाकलेले आहेत. तसे संतांची उच्छिष्ट म्हणजे उत्तरं,
संतांची उत्तरं त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं मी माझ्या तोंडातून बाहेर काढतो, उष्ट नाही का झालं, इतका स्पष्ट अर्थ आहे. तर उच्छिष्ट म्हणजे त्यांच्या टाकून दिलेलं, पत्रावळीवरून सांडलेलं असा अर्थ नाही आहे. आणि ते उष्टसुद्धा खाऊन दाखवलेलं आहे गजानन महाराजाने. गजानन महाराज म्हणतात की अन्नम ब्रह्मेती श्रुती, वदनी कवळ घेता यज्ञ कर्म असं सगळं म्हणता, नाम घ्या आणि हे असं उकिरड्यावर टाकता. पूर्ण ब्रह्म उकिरड्यावर टाकण्यामागे तुम्ही सुपर पूर्ण ब्रह्म आहात का? बघा, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून दुर्योधनाची दृष्टी, मग शेवटी अग्रपूजा करायची कोणाची? तर मग ठीक आहे, युधिष्ठिरा तू उभा राहा रंगमंचावर, सगळ्यांकडे दृष्टी टाक आणि तुला योग्य वाटेल ती ही दृष्टी आहे लक्षात ठेवा. त्यावेळेला हा युधिष्ठिर इतका सौजन्यशील आहे, तो म्हणतो यज्ञ आपण केला, पण या यज्ञाचा ट्रेजरर कोषाध्यक्ष जो महत्त्वाचा असतो तो दुर्योधन होता. सुयोधन म्हणायचं होतं त्याला, तर सुयोधनाने उभं राहून निवड करावी. सुयोधन उभा राहतो दुर्योधन आणि सगळ्यांकडे दृष्टी टाकून म्हणतो, आपल्याला माहीत आहे की इथे असलेल्या राजांच्यात कोणीही पहिल्यांदा पूजा अग्रपूजा करण्याच्या योग्यतेचा नाही आहे, सोडून मी. आपण बघितलं हे नंतर ते आता हे भयंकर झालं. त्याला कृष्ण शास्त्रार्थ करतो की शास्त्रात यजमानाला जर यज्ञाचं पुण्य लागायचं असेल तर यजमानाने निवड केली पाहिजे कुणाची पूजा करायची पहिल्यांदा आणि कुणाची करायची नाही. त्यावेळेला युधिष्ठिर तिथेच उभा राहतो आणि म्हणतो इथे असलेल्या या राजांमध्ये सर्वजण अग्रपूजा करायच्या योग्यतेचे आहेत, सोडून मी. हा म्हणतो कोणीही नाही, सोडून मी. आणि तो म्हणतो सगळे आहेत, सोडून मी. बरोबर ऑपोजिट उत्तर आणि दक्षिण ध्रुव अशी ही दृष्टी आहे. हा म्हणतो मी केंद्र आहे, बाकीचं सगळं जग माझ्यावरती फिरतं. वीर भोग्या वसुंधरा, कोण म्हणतो? दुर्योधन. तर हा म्हणतो की सगळं जग हे मध्य आहे, केंद्र आहे, आणि मी त्याच्या भोवती फिरत सेवा करतो. लक्षात ठेवा. म्हणून काय की हा युधिष्ठिर आहे. युधिष्ठिर म्हणतो वसुदैव कुटुंबकम, जे काय आहे ते कुटुंबात वाटून घेऊया. त्यांनी तर एक वाटून पत्नीच वाटून घेतलेली आहे. म्हणजे वाटणं हा संस्कार आहे. वाटणं म्हणजे शेअरिंग, आपण ज्याला म्हणतो ते शेअरिंग अँड केअरिंग इज ह्युमॅनिटी. माणुसकी म्हणजे काय? तर आहे ते शेअर करा. दुःख जरी तुम्ही शेअर केलं तरी तुम्हाला हलकं वाटेल, आणि सुख शेअर केलं म्हणजे वाटलं तर ते द्विगुणित होईल. हे धर्मच आहेत ना या दुःखाचे आणि सुखाचे. सुख वाटा कमी होईल, दुःख वाटा वाढेल. लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आपण सारे निमित्त मात्र आहोत. रामसुद्धा म्हणतो माझा पाय लागला आणि त्यातून तुझी मुक्ती झाली. मी निमित्त आहे, मला माहिती नव्हतं हा पत्थर आहे की जो त्याच्याखाली तू आहेस. मी लावलाच नसता पाय कधी. आणि त्यावेळेला म्हणते मी माझा उद्धार कधी झाला नसता करे. हे सगळं ईश्वराने ठरलेलं आहे. माझ्या पतीने जो शाप दिला त्या शापात तुझ्या जन्माची भविष्यवाणी होती. काय सुंदर वाक्य आहे बघा बरं. माझ्या पतीने जो शाप दिला, राम ज्या वेळेला जन्मेल आणि इकडे येईल त्याच्या पदस्पर्शाने, म्हणजे काय ती शापवाणी नव्हती रामा, ती भविष्यवाणी होती. मी शापमुक्त झाले, चरण तुझे लागले. राम म्हणतो अरे चरण काय, तुझं दर्शन झालं मला, तुझा आता दिव्य जन्म झालेला आहे. ऋषीवर इथे आलेले आहेत, ऋषी पती पत्नी मला आई आणि वडील यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी नमस्कार करतो, मी धन्य झालो. अहल्या म्हणते मी धन्य, राम म्हणतो मी धन्य. असं जर वातावरण घरात निर्माण झालं, आजोबा म्हणतात नातवंड आहेत म्हणून घराला प्राण आहे नाही. नातवंड म्हणतात आजोबांनाच आमच्यासाठी थोडा वेळ आहे नाही, आजोबांच्याकडे शक्ती नसेल आमच्याबरोबर क्रिकेट खेळायला. ए पण चला तुम्ही दोघे जण खेळा, मी अंपायर होतो आणि गमतीनं ते करतील ना, बाकीच्यांना वेळच नाही आहे. म्हणून आजोबा नातवंडांच्यामुळे टवटवीत राहतात आणि नातवंड आजोबांमुळे आश्वस्त राहतात. आहेत ना, आश्वासन आहे, आजोबा आहेत ना, ही फार मजेदार गोष्ट असते. तर लक्षात ठेवा. म्हणून जीवनात तुम्हाला जर क्रांती घडवायची असेल, दृष्टीची क्रांती, पहिल्यांदा दृष्टी बदला, मग वृत्ती बदलेल, मग कृती बदलेल. ही आपण नेहमी शृंखला सांगितलेली आहे. आणि दृष्टी गुरु बदलतो, दृष्टी ग्रंथ हा जो गुरु आहे ना तो बदलतो. दृष्टी कुठल्याही, कुणीतरी दुसऱ्यांनी देवकृत्य केलेलं आहे, कुठलाही मंत्र म्हणलेला आहे तत्त्वमसी म्हणून, मी तत्त्वमसीचा मला साक्षात्कार होत नाही, अहम ब्रह्मास्मी नाही, हे मीच केलं पाहिजे. आणि ही जी क्रांती आहे ते मी जरी केलं तर इतर नसते तर मी काय केलं असतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोता हा श्रीराम आहे आणि वक्ता हा समर्थ म्हणजे रामदास आहे. श्रोत्याला राम म्हणलेला आहे आणि वक्त्याला दास म्हणलेला आहे. एके ठिकाणी सांगितलेलं आहे ना की कृष्ण म्हणतो की तिनी एक पान टाकलं तुळशीचं आणि माझं पारडं वर गेलं, म्हणजे ते जड झालं आणि हलकं.
हलकं वरती असतं ना, म्हणून हा वक्ता वरती बसलेला असतो आणि श्रोते पारंपरिक ज्याला भारतीय बैठक म्हणतात खाली बसलेले असतात, उच्चासनावर बसलेला आहे, हलका आहे तो. हे त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही भरीव आहात, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञान अनुभव मिळवलेले आहात, मी त्या मनाने हलका आहे हे लक्षात ठेवा. म्हणून राम अहल्या न्याय बघितला, अभिषेक सूत्र. अभिषेक म्हणजे आपण देवावर करतो असं म्हणू नका. ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीत ठिबक सिंचन म्हणून प्रकारे थेंब थेंब पाणी पडत असतं. तर तुम्हाला नाही वाटत की धरती आणि धरतीच्या कोशीत असलेलं ते पोर म्हणजे ते रोप, त्याला अभिषेक चालू असतो? अभिषेक आहे, हेच तत्व आहे. अभि म्हणजे चांगल्या कारणासाठी, चांगल्या कार्यासाठी, चांगल्या हेतूनं, आणि सिंचते म्हणजे सिंचन करणं, चांगल्या हेतूनी सिंचन करणं, त्याला अभिषेक म्हणलेलं आहे. अभिसिंचती विषय याच्यात सुद्धा विशेषेण सिंचते म्हणजे आपल्याला एखादा विषय आवडतो, म्हणजे खाण्यातला एखादा पदार्थ आवडतो, इतकं चिंतन असतं. मागे मी गोष्ट सांगितली होती की काही लोक असे असतात गुरुवार शनिवार सोमवार उपास करतात पण संध्याकाळी त्यांना कांद्याची भजी लागतात, लागतातच. म्हणजे जसं उस दिवसभर उपाशी राहायचं आणि बगरे चंद्र उगवला का, ए बगरे चंद्र उगवला का, बग चंद्र उगवला का, हे असं असतं. म्हणजे चंद्राकडे का, कारण पोटातली जी भूक आहे, पोटातली जी आग आहे. मग इतके कडक व्रत करायची तर त्या व्रताची जी एक निष्ठा आहे, व्रताची म्हणून जी शिस्त आहे, व्रत याचा अर्थच स्वयंशिस्त, तर सेल्फ डिसिप्लिन आत्मानुशासनम, व्रत हे निवडलेलं असतं, विचार करूया. दुसरं जे अभिषेक सूत्र आहे तर त्याची दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो. हे अभिषेक काय, लाखोली वाहणं, गरीब असायचे. आता साने गुरुजींची आई गरीब आहे, लाखोली म्हणजे 1 लाख रुपये श्रीमंत माणूस वाहू शकेल, लाखो रुपये. कुणी म्हणेल मी शंकराची भक्त आहे, मी 1 लाख बिल्व दलं, पण 1 लाख आणायला पाहिजेत ना. विष्णूची 1 लाख तुलसी दलं, तर अक्षता मला व्हायच्या आहेत, मी 1 लाख म्हणून तांदूळ निवडते. विनोबांची आई आणि ते तांदूळ निवडता निवडता देवाचं नाव म्हणते. हे तांदूळ निवडून समजा शंकर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा शंकरा, तसंच श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विनोबा येतात, लहान लहान आहेत, आणि विनोबा जरा गणित आहे ना, आई लाख तू मोजत बसणार, त्याच्यापेक्षा असं कर मला तू 100 किंवा 500 तांदूळ मोजून दे. मी सोनाराचा जो स्केल असतो ना तराजू, त्याच्यात मिलीग्रॅमसुद्धा मोजले जातात ना सोन्याचे, तिथे जाऊन मोजून आणतो आणि नंतर तुला सांगेन 500 तांदुळाचं जर एवढं वजन आहे तर 1 लाख तांदुळाचं वजन किती. मी एका दिवसाला दर करीन आणि किती उरलेत ते सांगेन. मोजतेस कशाला, 1, 2 आणि मग ते 100, मग ते 100 तिथे ठेवायचे, असे 100 झाले की तुझे लाख होणार आहेत. बघ ना, 100 नाही, असे 1000 झाले पाहिजेत तेव्हा तुझे लाख होणार आहेत. हे कशाला वजन करूया आपण, तेव्हाला ती म्हणते विण्या तू वेडा आहे. इथे मी काय 1000 तांदूळ 1 लाख तांदूळ काही देवाला पाहिजेत असं नाही आहे, पण श्रीराम जय राम जय जय राम किंवा हरे राम 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 हरे 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 कृष्ण हे जे नाम आहे ना ते देवाला पाहिजे. देवाला तांदूळ कशाला पाहिजे, ते भरजीना मिळणार आहे. त्यांना बरोबर आहे, ते सेवा करतात, शिवलिंगाची सेवा करतात, कृष्णाच्या मंदिरात सेवा करतात, त्या भरजींचा हक्क आहे, आपण नैतिक हक्क आहे. जे दिलं जातं ना त्याच्यावर त्यांचा संसार चालतो. पूर्वी कोणत्या भटजींना पगार होता आणि एवढे पगार, काही काही नव्हतं, विचार करा. म्हणून ते त्यांच्यासाठी आहे, पण मी जे नाम घेते ते त्या शिवलिंगासाठी आहे, म्हणजे शिवासाठी आहे किंवा विष्णूसाठी आहे किंवा अगदी रामासाठी आहे म्हटलंच तरी चालेल. इकडे काय दुष्काळ पडलेला आहे आणि एक प्रयोग सांगतात करायला एक साधू की हा जो गाभारा आहे ना शिवलिंग पूर्णपणे पाण्यात जाईल, सगळीकडून बुजवा, तीर्थ जायला जी वाट असते ना ती बंद करा, हा गाभारा पूर्णपणे, आणि म्हणत राहा जोपर्यंत ढग येत नाहीत, गडगडाट होत नाही, पाऊस पडायला लागत नाही. सांब सदाशिव पाऊस दे, पैशाला पाहिली पिकू दे, म्हणजे पुन्हा आबादी आबाद होऊ दे. सांब सदाशिव पाऊस दे मुलांच्या दृष्टीने तो खेळ होता, पण ते अभिषेकाचं पात्र आणि त्यांनी हे भरलं पाहिजे. मग किती वेळ लागणार आहे त्याला, तुम तो बादले का नाही ओतायचे, आण बादले पोतूया, गाभारा लवकर भरूया. अभिषेक आहे, अभिषेकाच्या बाबतीत सतत म्हणजे टाईम आहे आणि संतत म्हणजे ती कृती आहे पडण्याची. म्हणून इथे आपण बघितलं होता की धारा या शब्दावर चिंतन, अभिषेकाची धार आहे, अभिषेकाची धार वरून खाली पडत असते,
ती प्रपंचातली धार आहे, पण मी अभिषेक कोणत्या तरी उदात्त किंवा उच्च कारणासाठी करतोय, तर मी आता अभिषेकाची दुधाची धार आहे समजा, ती वरून पडते शिवलिंगावर, तर मी शिवलिंगावर पडलेली ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटलं पाहिजे. म्हणजे ती जर वरून पडणारी धारा असेल तर ही खालून जाणारी राधा आहे, वर जाणारी. या दोन शक्ती आहेत, एक प्रपंचाची शक्ती आहे, एक परमार्थाची शक्ती आहे. दोन्ही आवश्यक आहेत आणि गंमत बघा, दोन्हींना एकच शब्द आहे, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाचं आकर्षण. आता इथे धार वरून पडते काय, प्रत्येक गोष्ट वरून खाली पडते, त्याला गुरुत्वाकर्षण आपण ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल म्हणतो, बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशन. तर ते पडणारच आहे खाली, कारण इथे गुरु कोण आहे, गुरुत्व काय आहे, तर पृथ्वीचं चुंबकत्व, पृथ्वी जो मॅग्नेटिझम आहे किंवा मॅग्नेटिक फोर्स आहे तो एवढा प्रचंड आहे की पृथ्वीवर असलेली कोणतीही वस्तू त्या मानाने लहानच आहे की हो, पृथ्वी किती उंच इमारत बांधा, पडली तर ती खालीच पडणार आहे. आकाशात आपण गगनचुंबी म्हणतो, स्काय स्क्रेपर म्हणतो, पण ते स्काय बिगिन्स फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर, पहिल्या मजल्यापासून स्कायच सुरू होतं, विचार करूया. म्हणून ज्या वेळेला आपण हा विचार करतो की मला अर्पण करायचं आहे, मला निरनिराळ्या धारांचा विचार करायचा, एक लक्षात ठेवा, राधा ही व्यक्ती भागवतात नाही आहे, आराधना याच्यातली जे राध आहे ना ते क्रियापद आहे, राध राधा आराधनेची शक्ती आहे, ती साधनेची शक्ती आहे, उपासनेची शक्ती आहे, अर्चनेची शक्ती आहे. अर्चना उपासना आपण म्हणतो ना, आराधना तपश्चर्या, किती निरनिराळे शब्द आहेत, त्याच्यात थोडासा अर्थाच्या छटेत फरक आहे पण एकच आहे. आता राधेला कुठलं गुरुत्वाकर्षण आहे, ही जी अध्यात्माची शक्ती आहे तिला कुठलं गुरुत्वाकर्षण आहे, तिला गुरुत्वाचं आकर्षण आहे. म्हणजे गुरु, माझे गुरु किती वरती आहेत, नाही मला त्या पद्धतीला पोचलं पाहिजे, गेल्या गुरु पौर्णिमेला इथे होतो, या पौर्णिमेला इथे, या पौर्णिमेला इथे, ही ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. एक आहे त्याला शब्द आहे ग्रॅव्हिटी आणि दुसऱ्याला शब्द आहे ग्रेस. ग्रेस म्हणजे ईश्वराची किंवा सद्गुरूंची कृपा. म्हणून मला आकर्षण आहे वर जाण्याचं आणि ती धारा जी आहे ना ती आकर्षित होते, तिला काही चॉईसच नाही आहे, वर वर पडलेली वस्तू खाली येणारच की हो, असं मधल्यामध्ये तरंग काही व्यवस्था करावी लागेल त्यासाठी, ती येणारच आहे खाली. म्हणजे धारा ज्या आहेत ना त्या आकर्षित होतात, ही नैसर्गिक आहे कृती. पण ही राधा जी आहे ती जी शक्ती आहे ती माझी उपासना आहे आणि क्रमाक्रमानं मी ती वरती नेणार आहे. म्हणून तिला गुरुत्वाचं आकर्षण आहे, ती गुरु आणखीन गुरु आणखीन गुरु सद्गुरूपर्यंत मी पोचेल आणि ही हिला गुरुत्व खाली खेचत आहे म्हणून ही आकर्षित आहे. ग्रेस अँड ग्रॅव्हिटी नावाचं पुस्तक आहे, फार सुंदर आहे पुस्तक, त्याचा साधारणतः विचार करूया. आता निरनिराळ्या धारा पाहूया. पाण्याची धार ही आपल्याला कंटिन्युअस वाटली तरी ती थेंब थेंब अशी पडत असते. शिकवायला बऱ्याच वेळेला इंटरमिटंट शिकवणं म्हणतात, म्हणजे आपण शिकवताना प्रत्येक वेळा शिक्षक काय करतो, जरा तुम्ही लिहून घ्या, हा बाहेर जाऊन येतो, जरा हे पुढचा येते नीट, ए तू जरा मॉनिटर म्हणून जा, हा बाहेर जाऊन येतो. हे इंटरमिट पाण्याची धार आहे, काय शिकवणार आहे, तर मुलं काय शिकणार आहे, पाण्याची धार आहे. त्याच्यापेक्षा दूध घट्ट आहे, दुधाची धार पाण्याच्या धारेपेक्षा जरा कंटिन्युअस आहे. म्हणजे तिथे शिक्षक लक्ष देऊन शिकवेल, कंटिन्युअस शिकवेल, मध्ये इतर काही गोष्टी करणार नाही. झाले तैलधार किंवा तुपाची धार, तुपाची धार यज्ञात जी घालतात ना कंटिन्युअस असते. तैलधार म्हणतात तैलबुद्धी. तैलबुद्धी म्हणजे काय, की सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही बघा, बुद्धी तेजस्वी आहे, बुद्धीवर गंज चढली आहे. म्हणजे डस्ट अँड रस्ट म्हणतो ना, म्हणजे धुळी साठलेली नाही आहे आणि गंज किंवा कळम आपण म्हणतो रस्ट तोही साठलेला नाही, तैलबुद्धी आहे. शेवटच्या थेंबापर्यंत, म्हणून धारा हे एका तेलाचं नाव आहे आणि ती शेवटच्या थेंबापर्यंत पडत राहते. म्हणून हा अखंड शिकवत राहतो, शिकवत राहताना म्हणजे मुलांना प्रश्नही विचारतो, तो शिकवण्याचा भाग असतो, पण मध्ये स्वतःचा म्हणून ब्रेक घेणार नाही. 5 मिनिटांनी ब्रेक घेऊन बाहेर येणारे शिक्षक आहेत. बऱ्याच वेळेला परीक्षेची सुपरविजन करताना सुद्धा त्या वर्गात राहणं त्यांना अशक्य होतं आणि म्हणून या वर्गातली शिक्षिका बाहेर येते, त्या वर्गातली शिक्षिका शिक्षक बाहेर येते आणि कुजबुज चालू होते, कारण परीक्षा चालू आहे म्हणून. पण कसले राहूच शकत नाही मी, तैलधार नाहीच आहे, त्याच्यापेक्षा मधुधार. म्हणजे तेल आहेच, तेलात फोडणी करा भजी टाळा, पण मध औषधात आहे, मध पंचामृतात आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मधुधार
काय सुंदर शिकवतात सर, काय सुंदर शिकवतात बाई, ऐकत राहावंसं वाटतं, बघत राहावंसं वाटतं. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे काय की आपण ज्या वेळेला तैलधारेचा विचार करतो, मधुधार म्हणजे मधाची धार आणि अमृतधार, अमृताची धार कशी असेल, अमृताची रुची, अमृत रस कसा असेल, आपण फक्त अमृततुल्य चहा वगैरे पित राहायचं, पण ते कसं असेल, तर ज्यात जसं तैलधारसुद्धा सतत आहे, संतत आहे. संतत म्हणजे ती कृती पडण्याची खाली, ती सलग चालू आहे, सलग निरंतर चालू आहे. म्हणून सातत्य आणि निरंतरता हे सगळ्यात महत्त्वाचे गुण आहेत. ते गुण उपासनेला पाहिजेत. आणि हे सूत्र सांगतं अभिषेक सूत्र आणि धारा सूत्र. निरनिराळ्या प्रकारच्या धारा आपण बघितल्या, हे महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे धारा ही द्रवाची असते. द्रव म्हणजे कुठेतरी आर्द्रता आहे, आर्तता आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून काय की तुम्ही कोरडं, नीरस, कंटाळवाणं, बोरिंग, म्हणजे असे एक प्राध्यापक आम्हाला सुद्धा होते की जे स्वतः शिकवताना झोपायचे अक्षरशः, आणि ती अशी फाईल घेऊन शिकवायचे, कारण तयारी नाही, आत्मविश्वास नाही, विषयावर प्रभुत्व नाही. म्हणजे एक बाळ आईला घेते ना तसं, किंवा मग एखादा वॉल्ड्स वगैरे डान्स करताना तुम्ही करता तशी ते फाईल धरायचे, जांभळायला सुरुवात करायचे, आणि मध्ये करंट जातो ना तसे थांबायचे, आणि नंतर जागं झाल्यानंतर, आणि नंतर ज्या वेळेला आम्ही त्या शाळे कॉलेजमध्ये शिकवायला लागलो त्यावेळेला ते कॉन्फिडन्समध्ये घेऊन म्हणाले की मला कधी कधी शिकवताना झोप लागते. तुम्हाला शिकताना लागते का? म्हणलं जागं झालं तर कळेल ना की आम्ही झोपलो होतो. पुढचा शिक्षक आल्यावर आम्ही जागे होतो. हे बोरिंग, कंटाळवणं, मोनोटोनस, हे काय शिकवायचं? हे काय शिक्षण आहे काय? ही कसली धारा आहे? ही धाराच नाही आहे, हे डबकं आहे. हा थांबलेला प्रवाह आहे. तो जो तुंबा असतो ना, चोथा साठलेला, तो काढल्याशिवाय प्रवाह पुढे वाहतच नाही. तसं शिक्षण नको, वृक्ष नको, कोरडं नको, थबकलेलं नको, असं पाच पाच मिनटांनी ब्रेक असं नको. कंटिन्युअस शिकूया. तेलाची धार असू दे, त्याच्यापेक्षा मधाची धार असू दे, गोड आहे, गोडी आहे ना त्याला, आणि त्याच्यापेक्षा अमृताची धार असू दे, गोडीबरोबर कल्याणाची भावना आहे. बोला अमृत बोला, ऐसे बोल अमृताचे की त्याच्याशिवाय सगळं फोल वाटेल. तुझे बोल अमृताचे आहेत आणि त्याच्याशिवाय सगळे शब्द मला फोल वाटतात, म्हणजे व्यर्थ वाटतात, असं बोल का नाही बोलायचे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताच्या लाटांवर लाटा येतात, तसे ज्ञानेश्वर सांगत होते ना, ज्ञानेश्वरी मी तुले मवाळ, कमी बोला, हळू बोला, मवाळ सौम्य बोला, लोकांना ऐकायला बरं वाटेल असं बोला, हे सांगितलंय. तसं शिकवा. हे शिक्षण आहे ना, जीवनाचं शिक्षण आहे. क्लासरूम टीचिंग नाही आहे. वर्गात, शाळेत, घरातसुद्धा आईवडिलांनी न ओरडता, न खेकसता, मग मुलं म्हणतात आता सुरू झालं बाबांचं प्रवचन, आईचं लेक्चर, विचार करूया. मुलाचं लक्षच लागत नाही, कारण तुम्ही ओरडून बोलता, तसंच तसंच बोलता, कंटाळवणं बोलता. काय शिक्षण आणि कोणते संस्कार मुलांवर रुजवणार आहात हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जी महत्त्वाची उद्दिष्ट आहेत त्याच्यात एक रसग्रहण आहे, आणि रसग्रहण होत नाही म्हणून भावना आटत चाललेल्या आहेत. भावना हा रस आहे. भावनिक व्यवहार, भावनेचं भावनाप्रधान वर्तन हे रसपूर्ण वर्तन आहे. रसाशिवाय भावना कुठली सांगावर? डोळ्यातसुद्धा पाणी येतं, आनंदाचे अश्रू येतात. मुलाचा सत्कार होत असेल तर एखादी अगदी कठोर वाटणारी टेनिस प्लेअरसुद्धा ज्यावेळेला जिंकते त्यावेळेला शी ब्रेक्स इन टू टीयर्स, आनंदाचे अश्रू असतात. मी कुणाच्या आईचं स्वप्न पुरं झालं, आज आई नाही आहे ते बघायला, दुःखाचेही अश्रू असतात. एका डोळ्यातून आई नाही म्हणून आणि दुसऱ्या डोळ्यातून आईचं स्वप्न पुरं झालं म्हणून असे दुःखाचे आणि आनंदाचे, आपण म्हणतो ना हसू आणि आसू, किंवा छाया आणि वृक्ष, हे दोन्ही गोष्टी असतात. प्रकाशही असतो आणि छायाही असते दोन्ही बाबतीत. म्हणून हे फार महत्त्वाचं सूत्र आहे. अभिषेक पाहिजे आणि धारा पाहिजे, निरंतरता पाहिजे आणि सातत्य पाहिजे. त्याच्यानंतरचं जे सूत्र आहे ना, फार सुंदर सूत्र आहे, ऐकायला फार बरं वाटतं. नथिंग कॅन बी टॉट बट एव्हरीथिंग कॅन बी कॉट. म्हणजे काहीही शिकवता येत नाही पण सगळं शिकता मात्र येतं. एव्हरीथिंग कॅन बी लर्न्ड, हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट शिकता येते, शिकवता काही येत नाही. तू म्हणता हे काय, तो शिक्षक, सगळी मुलं शिकतात, सगळी पास होतात, ती शिकतात कारण तो शिकवतो तसं म्हणून. त्याच्या शिकवण्यात जर मोटिवेशन नसेल, इन्स्पिरेशन नसेल, एनकरेजमेंट नसेल, इन्सेंटिव्ह नसेल, म्हणजे काय, प्रेरणा नाही आहे.
उत्तेजन नाही आहे, काही ना काहीतरी त्यांनी त्यांच्यासमोर एक ध्येय ठेवलेलं नाही आहे, तर लक्षात ठेवा कंटाळवणच होणार आहे ते. म्हणून शाळेला अध्ययन अधिक अध्यापन अधिक, शिकणं आणि शिकवणं काही शिकवता येत नाही, शिकता मात्र सगळं येतं, हे केवढं सुंदर सूत्र आहे, हे प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवलं पाहिजे. एक गणिताचा शिक्षक, माझ्या वर्गात 5 मुलं आहेत ना, त्यांना 100 मार्क्स मिळाले, काही शिकवलं आहे. त्यावेळेला दुसरा शिक्षक हळूच म्हणतो, पण 5 मुलांना 0 मार्क्ससुद्धा पडले, ते जाऊ द्या, त्याने अभ्यासच केला नाही. मग ह्यांनी अभ्यास केला, त्यांनी का नाही अभ्यास केला? एकाच वर्गात एकाच पद्धतीनं एकाच व्यक्तीनं शिकवलेलं तेही होते ना, म्हणून शिकवता येत नाही. गुरुच हे शिष्य बघा बरं, एखादा शिष्य तयार होतो ना, महाराजांचे काही कमी शिष्य होते, पण शिष्यांची नावं घ्यायची म्हणली तर 4-5 घेता येतील आपल्याला. का? तो तर सगळ्यांना शिकवत असतो, त्याच्या उदाहरणावरून ते शिकत असतात, त्याच्याबरोबर ते वर्षानुवर्ष राहत असतात, त्याची सेवा करत असतात, तरी सगळ्यांची तयारी कल्याणासारखी होत नाही, ब्रह्मानंदांसारखी होत नाही, कारण का? शिकतच नाहीत ते. म्हणून मी कितीही शिकवलं तरीसुद्धा शिकलं पाहिजे ना. 3 मडक्यांची गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे, 3 मडकी आहेत आणि पावसाळा आहे. एका मडक्याचं तोंड सुलटं आहे ते आकाशाकडे तोंड आहे, दुसरं मडकं उलटं आहे जमिनीकडे तोंड आहे, आणि तिसरं दगड खाली लागल्यामुळे तिरकं आहे. आता भरपूर पाऊस पडला, हे मडकं भरणार आहे की ज्याचं पावसाकडे तोंड आहे? हे कधीच प्रलय जलप्रलय झाला तर या मडक्यात काही शिरणार नाही आहे, कारण ते उलटंच आहे, आणि हे तिरकं आहे, त्याच्यात थोडं तरी काहीतरी साठेल. आता पाऊस म्हणणार आहे का मी हे मडकं भरलं म्हणून? यग यग सरी माझं मडकं भरी, ते मडकं जर त्या सरीकडे तोंड करून असेल तर, नाही तर सरांच्याकडे तोंड नाही आणि ही मडकी भरायची, याला काही अर्थ आहे का? नाही. यग यग सरी माझं मडकं भरी, मडकं गेलं वाहून, इतकं आहे की वाहून जातं ते. विचार करा, शिकवण्याच्या भरात शिक्षक वाहून जातो आणि विद्यार्थी वाहून जातात. विवेकानंदांनी विचारलेला प्रश्न बघा, ते प्रिन्सिपल हेस्टी एक्सकर्शन का एक्सटसी नावाची कविता शिकवत आहेत, ब्रह्मानंद परमानंद. आणि एक्सकर्शन हा एक विषय आहे की तुम्ही आपल्या जीवनातून जर निसर्गात गेलात आणि तिथली झाडं, तिथले झरे, तिथले पक्षी, तिथले पर्वत, तिथले ढग, आकाश पाहून जर तुम्हाला देव आहे असं वाटलं नाही तर तुम्ही काय करणार आहात? निसर्गात देव आहे, आणि ती त्यांनी इतकी सुंदर शिकवली की देव आहेच असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटलं. शेवटी त्यांनी विचारलं की कुणाला काही शंका आहे का? त्यावेळेला विवेकानंद म्हणाले, तुम्ही देव पाहिलायत का? कवितावरची शंका विचारायची, तुम्ही देव पाहिलायत का? म्हणाले, नाही. पण दक्षिणेश्वरला गंगेच्या पलीकडच्या तीरावर एक फकीर राहतो, साधू रामकृष्ण, त्यांनी पाहिलाय, तू त्याच्याकडे जा, बघा इतकं चांगलं शिकवता येतं. म्हणून काय, शिकवता येतं त्याच्यापेक्षा शिकणं महत्त्वाचं आहे. आज आपण त्यांना, शिक्षकांना हाऊ टू टीच शिकवलं जातं, पण त्याच वेळेला वी हॅव टू टीच देम टू टीच स्टुडंट्स हाऊ टू लर्न. हाऊ टू लर्न शिकवलं पाहिजे ना, आपणून कसं शिकायचं? काही नाही, ट्युशन्सला जातात, पास होतात, शाळा म्हणतात, आमचे रिझल्ट लागले. प्रत्येक विषयाला ट्युशन्स असतात, चांगले चांगले ट्युशन्स, फक्त ट्युटर्स असतात, टीचर्स नसतात. पण टीचर्स हॅव बिकम, बऱ्याच वेळेला काही अपवाद असतील, वर्स दॅन ट्युटर्स. ट्युटरला शिकवावंच लागतं कारण तो पैसे घेतो. शिक्षकाचा अहंकार, पालक कुठे पगार देतात? पगार देतात कोण? सरकार. अरे पण सरकारला पगार द्यायला पैसा पालकांच्या टॅक्समधूनच जातो ना, हा विचार करण्यासारखा प्रकार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, विनोबांचा आपण उद्या हा विषय पुन्हा सुरू करणार आहोत आणि 1-2 सूत्र आणखीन पाहणार आहोत आणि उद्या समारोप करणार आहोत. तर विनोबांचा विचार लक्षात ठेवा, शिक्षणाबद्दलचे विनोबांचं चिंतन, विवेकानंदांचं चिंतन फार महत्त्वाचं आहे. मॅन मेकिंग एज्युकेशन, म्हणजे माणूस घडवला पाहिजे. जनावरं काही ट्रेन्स सर्कसमधली करता येतात की? वाघ आणि शेळी एका ह्याच्यात जेवतात ताळीत, वाघ पंजा मारत नाही शेळीला आणि शेळी वाघाला घाबरत नाही, कारण दोघांचा एक डोळा, तो रिंग मास्टरचा जो चाबूक असतो, शिकवताना त्या चाबकात इलेक्ट्रिसिटी असते, म्हणजे सेल्स वगैरे घातलेले असते, माइल्ड शॉक. त्याने पंजा उघडला की तो त्याला चाबूक मारतो, हा लगेच मागे घेतो. शेळी पळायला लागली की चाबूक मारतो, ती तिथे थांबते. असं ह्याला ट्रेनिंग म्हणतात. एज्युकेशन इज नॉट ट्रेनिंग, मनाची मशागत आहे, कल्टिवेशन ऑफ माइंड, कल्टिवेट गुड हॅबिट्स, त्याच्यावरून कल्चर तयार होते ना. कल्टिवेट कल्चर, हा विषय उद्या आपण छान मांडणार आहोत, कारण हा मध्यवर्ती विषय आहे. म्हणून विनोबांनी सांगितलेलं वाक्य सांगून आपण थांबूया. विनोबा काय म्हणतात? विनोबा म्हणतात की
की शिक्षकांनी पुस्तक परायण न असता ज्ञान परायण झालं पाहिजे. परायण म्हणजे फेस टू फेस, ओरिएंटेड टू ह भ प, म्हणजे सगळीकडे हरिभक्ती असली पाहिजे. हरिभक्ती परायण, शिक्षकांनी पुस्तक परायण, परीक्षा परायण असं नसताना काय असलं पाहिजे, ज्ञानपरायण असलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा किंवा मार्क्स पर्सेंटेज परायण नसून कसं असलं पाहिजे, समाजपरायण असलं पाहिजे. समाजासाठी मी शिकतो आहे, समाजाचा भाग आहे हे लक्षात घेऊया. आणि आहे त्या ठिकाणी ताट बसून एक विचार करूया. विचार आपण करणार आहोत तो परायण या विषयाचा. आज चिंतन करणार आहोत आपण याबद्दल, यापूर्वीही बोललेलो आहोत. परायण म्हणजे ओरिएंटेशन, आणि ओरिएंटेशनमध्ये जे ओरिएंट म्हणजे पूर्व दिशा आहे तिथून उद्या आपण सुरुवात करणार आहोत समारोपासाठी. शांत, मौन पाळूया. मनातल्या मनात आपण नामस्मरण करूया. श्वासाबरोबर श्री राम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, या देवी सर्वभूतेषु. मनातल्या मनात ध्यानात्मक नाम, मेडिटेशनल नाम. नामानंतर शक्तिमंत्र, ही सूक्ष्म उपासना आहे. उद्याचा विषय शिक्षण हे आत नेणार आहे हे लक्षात ठेवा. लीड मी फ्रॉम. शांत, शांतीपाठ मनातल्या मनात. मनातल्या मनात त्रिवार शांती, याला शांतीची पै शांती आत नेणारी. ओम शांती 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 मनातल्या मनात म्हणूया. शांत, खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. हा आनंदाचा अनुभव आपण अखंड टिकवूया त्यासाठी सद्गुरूंची प्रार्थना करूया. मनातल्या मनात शांत. तीनदा दीर्घश्वास. हातावर हात सोडूया. चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून सद्गुरुनाथ सरस्वतीचं प्रतीक चित्र, यज्ञ प्रतीक, उद्या तोही एक भाग असेल, मुद्दा असेल. शांत, समोर ठेवलेले विठोबा रखुमाई आणि गणेश शारदा, सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत, आनंद. महाराज महाराज महाराज.